संजय पवार इच्छुक आहेत, मी स्वतः उत्तर मध्ये इच्छुक आहे, स्मिता सावंत इच्छुक आहेत, रवी किरणजी इंदोरे इच्छुक आहेत. आपलं स्वप्न एकच आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. उत्तरची जागा आपल्या पदरात पडण्यासाठी संजय पवार काटेकोर प्रयत्न करतात. जरासा तुमचा हात थांबवा आणि आम्हाला जागा देण्यासाठी तुझीला मन मोठं लागतो अशी अधिकची प्रति पक्षाला कळकळीची विनंती आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना तयार करून लोकसभेमध्ये त्याचं चांगलं फल निश्चित करून भाजपला लोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या बैठकीमध्ये पहिल्यांदा विरोध सांगतो की उद्धव साहेब आपण जो काही निर्णय घ्याल त्यासाठी कोल्हापूर शहराचे सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी राहतील अशी पहिली आमची भूमिका आहे. जागा वाटपाचा विषय वरपर्यंत सुरू आहे. वर्तमानपत्रामधून अनेक छोट्या छोट्या याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या बातम्या येत असतात, पण सामान्य शिवसैनिकाला याच्यातली भावना कळत नाही आणि आपण पक्षामध्ये कुठं आहे. दीपक गौडे आता जे मत व्यक्त केलं, विशाल देवकुळे मत व्यक्त केलं, त्या सगळ्यांच्या मताशी शशी भिडके मत व्यक्त केलं, नियाजने केलं, रविके निघवले आपला संदेशामध्ये डॉक्टर पर रवी असल्यामुळं त्यामुळे शहरामधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सगळ्यात चांगला समन्वय आहे आणि त्या समन्वयाला गेली जवळजवळ दीड महिना आपण काम करतो. आपण मशाल पोहोचवण्याचं काम उद्धव साहेबांचा आदेश होता म्हणून आपण मोठी मशाल उभा केली, 2 लाख पत्रकं वाटली, जिल्ह्यामध्ये 10 लाख मशाल चिन्ह लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ते तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाचा मतदारसंघ आहे की 2 गोष्टी आम्ही विनंती करायला लागलोय की आमचे साहेब आमचे नेते खूप मोठ्या मनाचे. खरं म्हटलं तर लोकसभेला 3.5 लाख मताने दीपकरावांची जागा आम्ही जिंकली, संजय मंडळी यांची ती जागा आमच्या साहेबांनी फक्त या गादीचा सन्मान म्हणून त्यांना दिली आणि आमची जागा सोडून आम्ही थांबलो. योगायोगानं समान किमान कार्यक्रमामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला कैलासवाटी चंद्रकांत जाधव आमदार यांचं निधन झाल्यानंतर जयसिंग जाधवला त्याच कुटुंबातल्या माणसाला किंवा त्या पक्षाला जागा द्यायची म्हणून आपण त्यावेळेला थांबलो आणि काँग्रेसला आपण मदत केली. त्यामध्ये शिवसैनिकांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं. शिवसेनेचे सर मुंबईचे नगरसेवक कोल्हापूरमध्ये येऊन काम करून गेले. आता फक्त आमची 2 विनंती आहे. एक तर पहिला असं की साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्ही मान्य करणार. महाविकास आघाडीचा आदेश असेल, आदेश आल्यानंतर जागा वाटपाचा जो निर्णय झाला की त्या निर्णयाच्या बरोबर आपण सर्व पदाधिकाऱ्यांना आपण काम आहोत ही पहिली भूमिका. विशाल देवकुळेंची भूमिका म्हणली ती भूमिका जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्राम पंचायत ज्या निवडणुकामध्ये असतील त्यावेळेला यावेळी असणार बसणारे सर्व मंडळी ठामपणे तुमच्याशी असतील, एक हात जास्त करून तुम्हाला जागा दिल्या जातील एवढी संबंधाची माहिती. आणि जर का तसे नाही मला निवास करा असं वाटलं की मला निवास करण्याचे तो उभारला नाही तिथं कुठला तर माझा मित्र पक्ष जर जागेसाठी जर मागणी करत असेल तर त्या टायमाला आम्ही साहेबांना समोर साहेब आम्ही काही बोलू दे पण आमचा माणूस आम्ही थांबवणार नाही आमची परिस्थिती तुमच्या बद्दलची भावना आमची चांगली आणि परखडा येऊन बरोबर पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीकोन लक्षात ठेवा. फक्त काँग्रेस पक्षाला तर जिल्हा नेतृत्व जे आहे ज्याचं जिल्हा नेतृत्व आमदार सते पंडित पाटील करतात त्याला आमची कळकळीची विनंती आहे की गेले 2 वर्ष तुमच्या सर्व लढाईमध्ये जिल्ह्यातले बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धव साहेबांचे शिवसैनिक आपल्या पाठीशी राहून ठामपणानं महाविकास आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्षाच्या सर्व स्थानिक निवडणुका पंडित पाटील तुमच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठ्या ताकदीनं लढल्या. आता आमचे शिवसैनिक हट्ट लढतात की जरासा तुमचा हट्ट थांबवा आणि आम्हाला जागा देण्यासाठी तुम्ही जरा मन मोठं दाखवा अशी आमची प्रति पक्षाला कळकळीची विनंती आहे. आणि तरीही साहेबांचा निर्णय घेतील, उद्धव साहेबांचा निर्णय घेतील, पक्षाचं नेतृत्व जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बरोबर आपण ठाम आहोत. वारंवार उपनेते संजय पवार साहेब कम्युनिकेशन करतात, संजय राऊत साहेबांशी करतात, विनायक राऊत साहेबांशी करतात, आदित्य ठाकरेंशी करतात, अरुण दुधोडकरांशी करतात, भास्कर जाधवशी करतात, त्यांचं कम्युनिकेशन दिवसाला 3-3 वेळा चालू आहे. म्हणजे खरं तर ते माझे सहकारी आहेत, त्यांनी कधी दाखवू नये पण अक्षरशः माझ्यावर माझा पण त्याच्यावर विश्वास कसला वाटतं. मला घरी गेल्यानंतर ते फोन दाखवतात, हा मला फोन झाला, हा 12 वाजता झाला, हा मला 4 वाजता झाला. आपलं नेतृत्व आपलं उत्तरची जागा आपल्या पदरात पडण्यासाठी संजय पवार काटेकोरपणा प्रयत्न करतात. आता निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाला स्पष्टपणे सांगितले संजय पवार इच्छुक आहेत, मी स्वतः उत्तरमध्ये इच्छुक आहे,
या ठिकाणी स्मिता सावंत इच्छुक आहेत, रविकिरणजी इंदोरे इच्छुक आहेत, महेश चतुर्थीच्या पत्नी आमच्या भगिनी त्या प्रभ्यात इच्छुक आहेत, आम्ही चार पाच लोक इच्छुक आहेत, पण साहेब जो निर्णय घेतील त्याच्या आमच्या कुणालाही उमेदवारी मिळू देईल. संजय पवारला मिळेल तर पहिला मोठा हार घेऊन आम्ही सगळेजण तुमच्या दारात येणार आणि तुमचा प्रचार सुरू करणार. रविकिरणला मिळणार तर रविकिरणचा प्रचार करणार. पण आदेश जो येईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार. आमचं एवढंच मत आहे की आपल्यामध्ये एक कुणाची संभ्रम अवस्था नसावी. पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास आहे आणि तो नेतृत्वाचा विश्वास आम्ही ठाम करण्यासाठी आपलं स्वप्न एकच आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आम्ही आमदार होतोय, नगरसेवक होतोय, काय होतोय आम्हाला देणे घेणे, आमचं डोळं लागले ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या साठी लागलेले आहेत. त्यामुळे पक्षाचा जो असेल त्या आधी सगळे मान्य करू. आपल्याला कोणालाही कशी कुठलीही शंका असेल तर कुठल्याही क्षणी आम्हाला फोन करा. काही जे पोलिसांचा जो करा दोन ते तीन दिवस उत्तर आहे. 22 तारखेला नॉमिनेशनला सुरुवात होती आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची. कोल्हापूर जिल्ह्याच्या 10 च्या 10 जागा जिंकण्यासाठी सर्व शिवसेने सज्ज व्हावा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.